सो आज आहे 31 डिसेंबर आणि हा जो व्हिडिओ असणार आहे हा व्हिडिओ 2022 लास्ट रेकॉर्डेड व्हिडिओ असणार आहे, बट 2023 अपलोड होणार. सो 2023 पहिला व्हिडिओ असणार आहे. सो आज आहे 31 डिसेंबर आणि आम्ही आज काहीच प्लॅन केला नाही आहे की कुठे जायचं, कुठे फिरायला जायचं, काहीच प्लॅनिंग केलेली नाही आहे. एकदम असं रँडम प्लॅन होणार आहे, गाडी काढणार आहे आणि बस निघणार आहे कुठेतरी फिरायला. म्हणून त्याच्यामुळे आम्ही कुठे बुकिंग पण नाही केली कुठे रेस्टॉरंट वगैरेमध्ये. ओके सो लेट्स गो. हाय कर हाय. ओके नमस्ते जनता, हाउ यू ऑल, दिस आदित्य वडेकर, वेलकम बॅक टू द चॅनल. सो आज आपण चाललो आहे सिंहगड फोर्टला. तसं तर नोटीस आली होती की सिंहगड फोर्ट बंद आहे, बट आम्ही असं जस्ट निघालो जाऊन चेक करणार की सिंहगड फोर्ट चालू आहे की नाही आहे. बट सध्या आम्ही मिसळ खायला थांबलो आहे. अरे तुटन तो तिकडे बघ. स्वामी आता गाडी चालत चालत आलो, खूप दूरून आलो आणि आणि काव्याचं काय दुखत आहे त्याच्या आधीचा प्रॉपर आलाय. सो आता आम्ही करत आहे मिसळ ट्राय आणि मिसळ तशी पण कुठे पण चांगली भेटत नाही. सो आता मी जस्ट ट्राय करते, आवडली तर आणखीन मागवणार. पहिले वहिनी ट्राय करणार. वाटलं मला, मी खाल्लं नाही बरोबर. तिखट नाही आहे, छान आहे. काव्या तू पण ट्राय करू शकते. सो सध्या आमचं मिसळ वगैरे खाऊन झालेलं आहे, बट आज आहे सिंहगड बंद, फोर्ट बंद आहे, गड किल्ले सगळे बंद आहे, बट आम्ही तरी चेक करणार जाऊन. बट सध्या इकडे रील शूट करणं चालू आहे. हा काव्याचा पहिला गड आहे का? हो हा काव्याचा पहिला गड आहे जिथे ती ट्रेक करते आहे. ट्रेक कुठे गेला? गाडी नसते मला पण पूर्ण सध्या करते आहे रे. मला नाही वाटलं पहिले तू पायऱ्या चढ. ट्रेक माहिती कुठून चालू होते? कुठून रे? हा इकडून आहे खालून. तो दिसला तो तिच्यासाठी हे पण ट्रेकिंगच आहे. हे पण तो दिसला रोड. ओ वाव यार, तिथून होते पण त्यासाठी मॉर्निंग मध्ये यायला लागते आणि त्यासाठी सकाळी उठा लागते. काव्य थकली, थकून गेली. काव्य इकडे बा, बाईकनी येऊन सुद्धा ती थकली. ओव्हर एक्टिंग थकली. काय ते? हे बिगेस्ट माउंटेन आहे. तो स्मॉल माउंटेन. स्मॉल माउंटेन घर. हा बिगेस्ट माउंटेन. ते हे ते अपने. तुले हे बिगेस्ट माउंटेन वरती अजून वरती चढायचं आहे माहितीये. तेव्हा हे ते पुणे आहे आणि हे जवळपासचे घर आहे. ते पुणे आहे, हे मुंबई आहे आणि चल चल काही पण बोलते. सो काव्याचा हा पहिला गड आहे जो ती चढत आहे आणि आम्ही तसं मॉर्निंगमध्येच येणार होतो, बट काव्य काल संध्याकाळी आली 1 वाजता, त्याच्यामुळे आमचं मॉर्निंगमध्ये यायला जमलं नाही. सो म्हणून आम्ही आता दुपारी आलो. सध्या वाजले आहे 2. अरे आधी खूप सारे दुकानं होते, मला वाटतं तोडले यांनी काढले. इकडे दुकानं होती नाही झालं. हां थोडंसं वरती आहे, तिथे तानाजी मालव सरांची समाधी आहे आणि बस असंच व्ह्यू आहे. आज 31 आहे तर त्याच्यामुळे आमचा काहीच प्लॅन नव्हता आणि त्यात मी ABP माझाची न्यूज बघितली होती, पोस्ट बघितली होती इंस्टाग्रामवरती की
31 पुलिस वगैरह असणार आहे आणि गड किल्ले पण बंद असणार आहे बट इथे तर भरपूर गर्दी दिसत आहे उल्पी किती लेट थँक यू कशी आहे सांगते मी करा चढ ना पिठलं भाकरी आणि दुसरी थाली आहे त्याच्यात भरीत येते मटकीचं हे येते सगळं बापरे काय म्हणतात त्याला रेडी क्लिक क्लिक खायचं आलं खायचं आले चला या लवकर लवकर मॅजी तुझी नाही थांब पिठलं मटकी भाकर हे काय आहे गं थोडी मागे भरी ते वांग्याचं भात सो आमचं जेवण वगैरे झालेलं आहे एकदम पोट भरून जेवण झालंय आणि आता आम्ही चाललोय खाली सध्या आम्ही फोटो काढतोय मस्ती नका करू स्माइल कोणाला तरी बोलवा लागेल सो हा जो न्यू इयर होता हा जो 31 होता हा मी माझ्या फॅमिलीबरोबर सेलिब्रेट केला सिंहगड गडावरती आम्ही दुपारी गेलो आणि नंतर सायंकाळी वापस आलो नंतर आम्ही मूवीला गेलो नंतर जेवण केलं आणि आमचा 31 तिथेच झाला तिथेच 12 आणि तिथेच आम्ही सगळ्यांना हॅपी न्यू इयर असं विश केलं तर जर एकदम मी यावेळेस खूप बेसिक कॉन्टेंट अपलोड केला एकदम काहीच म्युझिक नाही काहीच नाही एकदम सिम्पल एडिटिंग तर जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नसं आवडलं तर डिसलाईक करा डिसलाईकचं पण बटन आहे तिथे तर जर तुम्हाला हां ठीक आहे तर सी यू नेक्स्ट व्लॉग किंवा नेक्स्ट शॉर्ट व्लॉग बिकॉज मी शॉर्ट व्लॉगसुद्धा अपलोड करत असतो थोडं कधी आणि जर तुम्हाला थे पण आवडत असेल तर त्याला पण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सी यू नेक्स्ट व्लॉग थँक्यू फॉर वॉचिंग गाईज बाय बाय